आणि तेव्हा जयंत पाटील माझ्या समोर ढसा ढसा रडले होते, ढसा ढसा की काय बोलताय तुम्ही सगळे. त्यांना मी असं एकट्याला सोडून देऊ द्यायचा विचार करू ह्या वयात. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पत्र द्यायला नाही, मी आज तुम्हाला स्पष्टपणाने सांगतो, हे पत्र माननीय जयंत पाटील साहेबांच्या हातात दिलं गेलं होतं. जयंत पाटील साहेबांनी ते पवार साहेबांना दिलंच नाही. त्यांना हे माहीत होतं की पवार साहेबांना किती वाईट वाटेल. त्याच्यातल्या काही आमदारांचं म्हणणं तेव्हा असं होतं की शरद पवारांना सोडा एकटं, जाऊ द्या त्यांना, त्यांचं संपलंय आता आणि आपण जाऊया. मी त्या आमदाराचं नावही सांगतो, त्या आमदाराचं नाव दिलीप बनकर, जो म्हणाला की जाऊ द्या शरद पवारांना, राहू द्या एकटं, जाऊया आपण. आता सगळं खरं सांगायची वेळ आलीच ना. ते पहिला मानणारा होता दिलीप बनकर आणि तेव्हा जयंत पाटील माझ्या समोर ढसा ढसा रडले होते, ढसा ढसा की काय बोलताय तुम्ही सगळे. असं नाही, जयंत पाटलांना मुळातच हे पसंत पडलं नव्हतं की आपण शरद पवारांना एकटं सोडून कसं जायचा विचार करू शकतो. म्हणजे ज्यांनी माझ्या वडिलांनंतर मला सांभाळलं, इथपर्यंत आणलं, माझी सगळी राजकीय प्रोसेस बघितली, त्यांना मी असं एकट्याला सोडून देऊ द्यायचा विचार करू ह्या वयात. लोक काय म्हणतील मला माझ्या गावातली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.